नागपूर महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या 200 वर वाहनांच्या देखभाल आणि दुरुस्तीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय. माहिती अधिकारांतर्गत ही माहिती समोर आली आहे. बाजार मूल्यांपेक्षा जास्त दरानं हे साहित्य खरेदी करण्यात आले. या प्रकरणी महापालिकेचे 3 अधिकारी निलंबित करण्यात आले. MRF टायर ट्यूब 35,950 रुपये, रेडियल टायर 85,456 रुपये, कार बॅटरी 18,500 रुपये, डिझेल फिल्टर 15,784 रुपये. या वाहनांच्या साहित्याच्या किमती कुठल्या इम्पोर्टेड कारच्या नाहीत, तर या आहेत महापालिकेच्या वाहनांच्या साहित्याच्या किमती. नागपूर मनपाकडे लहान मोठी अशी एकूण 201 वाहनं आहेत. यामध्ये जीप, सुमोपासनं ट्रक, ट्रॅक्टर, JCB यासारख्या वाहनांचा समावेश आहे. या वाहनांची देखभाल दुरुस्ती महापालिकेच्या कारखाना विभागातर्फे करण्यात येते. वाहनांच्या साहित्याची खरेदी विविध 24 एजन्सी आणि ऑटोमोबाईल्स दुकानातनं होते. मात्र हे साहित्य बाजारभावापेक्षा दुप्पट तिप्पट अशा अधिक दरानं खरेदी करण्यात आल्याचं माहिती अधिकारात उघड झालंय. एक JCB लागणारा वॉल जो आहे, जो मार्केटमध्ये 10,000 मिळतो, तो 85,000 घेतला. आणि इतकाच नाही तर प्रत्येक स्पेअर पार्टमध्ये यांनी जो रेट दिलेला आहे त्या रेटमध्ये आणि मार्केटच्या रेटमध्ये अत्यंत तफावत आहे. आणि त्याच्यामुळे 2 वर्षामध्ये यांनी जे 2,31,00,000 रुपये खर्च केले, तर ते 2,31,00,000 रुपये हे खर्च झालेच नसते, याच्यामध्ये कमीत कमी 1.5 करोड रुपये वाचले असते, म्हणजे 1.5 करोड रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेच्या 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. सहाय्यक आयुक्त विजय हुमणे, कारखाना विभागाचे प्रमुख राजेश गुरमुले, माजी प्रमुख UB लांजेकर यांना निलंबित करण्यात आलंय. सध्याच्या ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये जे संबंधित 2004 पासून तर 2000 हे आतापर्यंत जे काही खरेदी आणि याच्यात भ्रष्टाचार झाला असा जो आरोप होता, त्याच्यावर 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. महापालिकेचा कारखाना विभाग दरवर्षी कोट्यवधींच्या साहित्याची खरेदी करतो. यावरून प्रत्यक्षातील मूल्य काही असलं तरी खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचं या आकड्यांवरनं स्पष्ट होतं. तसंच खरेदीदारांशी साटलोट करून हा व्यवहार होत असल्याचा देखील संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणं देखील तेवढंच आवश्यक आहे. जितेंद्र शिंगाडे, Zee Media, नागपूर.